मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष नितीनला म्हणतो की पिकनिकचं हे सर्व प्रकरण माझ्यापासून अरुंधतीने मुद्दाम लपवलंय. तेवढ्यातच ते अरुंधती येते आणि म्हणते, मी तुमच्यापासून हे सर्व काही लपवेन असं तुम्हाला वाटलंच कसं? त्यावेळी नितीन विचारतो, अरुंधती तू इथे काय करतेस? ती म्हणते की काय करू मग, तुमच्या मित्राच्या मनातील प्रश्न मी सोडवायला इथे आले आहे. आशू म्हणतो की माझ्या मनात काहीही प्रश्न नाहीयेत, कारण जे काही आहे ना ते क्रिस्टल क्लिअर आहे. त्यावेळी अरुंधती म्हणते, नाही आशुतोष, मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहून समजतंय की तुमच्या डोक्यात वेगळेच काहीतरी विचार सुरू आहेत. तुमच्या मनातील गैरसमज दूर करायला मी आले आहे. त्यावेळी आता आशू म्हणतो, माझ्या मनात कोणते गैरसमज नाहीये, दोघे किती बिझी असतो ना हे त्या मायाला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच मायाने ह्या पिकनिकचा प्लॅन केलाय आणि तू लगेच त्या प्लॅनला बळी सुद्धा पडलीस. अहो, आपल्या दोघांमध्ये मॅन्युपुलेट होणारी व्यक्ती तू आहेस हे मायाला समजलं आणि तू त्याला बळी पडलीस. अरुंधती म्हणते, माया एक वेळ माझ्याबद्दल असा विचार करतेस हे ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा असाच विचार करताय, तुम्ही मला एवढंच ओळखलं का? आशू म्हणतो, तसं नाहीये, तू खूप साधी आहेस अरुंधती. अगं, एखाद्याने गळ घातल्यावर नाही म्हणायला ते तुझ्या स्वभावात नाहीये, आणि तुझ्या ह्या चांगुलपणाचाच फायदा त्या मायाने घेतलाय. ऑब्व्हियसली ती म्हणाली असेल की तिला तिच्या मुलीबरोबर वेळ घालवायचाय, म्हणूनच तिने पिकनिकला परवानगी दिली. त्यावेळी अरुंधती म्हणते, मी एवढी मूर्ख नाहीये. अहो, जग हे विश्वासावर चालतं. माया तिच्या मुलीसाठी हे काही करतीये, मग आपण असा अविश्वास दाखवून कसं चाललेल माया? आशू म्हणतो, अरुंधती हे बघ, माझा कुणावरही विश्वास नाहीये. आता आशुतोष स्पष्टपणे अरुंधती आणि मायावर अविश्वास दाखवत असतो. त्यावेळी अरुंधती म्हणते, हे पहा, मनू ही मायाची मुलगी आहे आणि मनूची आई ही माया आहे हे आपण विसरतोय. त्या दोघींना एकमेकींबरोबर वेळ घालवता यावा यासाठी मी सहलीला हो म्हटले. त्यावेळी आता आशू म्हणतो, म्हणजे तुला या पिकनिकबद्दल सर्व काही माहीत होतं आणि मायाने जे काही तुला नोटीस दिली होती त्यावर तू सही पण केली होती असं म्हणायला हरकत नाही. अरुंधती म्हणते, हे मला काहीही माहीत नाही, मी शपथ घेऊन सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आणि तुम्ही काळजी करू नका, मी उद्या मनूबरोबर नक्की असेन, 100% खात्री देऊन सांगते. त्यावेळी आशू म्हणतो, नक्की असशील? जर उद्या तुझ्या मुलांना तुझी गरज पडली तर? मग अरुंधती म्हणते की, हे पहा, मनूसुद्धा माझी मुलगीच आहे आणि माझी दुसरी मुलं मोठी आहेत, त्यामुळे मी उद्या मनूबरोबर असेन, 100% खात्री देऊन सांगते. असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यावेळी आता आशू म्हणतो, नितीन, तरीही माझा अरुंधतीवर विश्वास नाहीये, उद्या काय होतं ना ते बघस तू. असं म्हणून तो सर्व मीटिंग्स कॅन्सल करतो आणि मनूची जबाबदारी स्वतः घेण्यास समर्थ होतो. दुसरीकडे अनघाता बेशुद्ध पडलेली असते. तेथे खूप लोक आता एकत्र आलेले असतात आणि अनघाला उठवण्याचा प्रयत्न करतात. अरुंधती तेवढ्यातच तेथून जात असते. तिला समजतं कोणीतरी इथे बेशुद्ध पडलेलं आहे, म्हणून ती जवळ जाऊन पाहते तर ती अनघा असते. अरुंधतीला जरा धक्काच बसतो. ती आता तिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि तेथे असणाऱ्या सर्वांना सांगते, ही माझी सून आहे, ही इथे कशी पडली तेव्हा काय माहीत, आम्ही जेव्हापासून इथे पाहिलं खूप वेळ झाला त्या इथेच आहेत. त्यावेळी आता अरुंधती ती कुणाकडून तरी पाणी मागते, तेव्हा एक माणूस तिला पाणी देतो. अरुंधती तिच्या तोंडावर पाणी ते शिंपडते. अनघा कशीबशी शुद्धीवर येते. अरुंधती म्हणते, तू ठीक आहेस ना बाळा, आणि इथे कशी पडलीस तू अगं अशी बेशुद्ध होऊन? ती म्हणते, मला काहीच आठवत नाही अगं ताई, पण एवढी गर्दी इथे का झाली आहे? त्यावेळी आता अरुंधती म्हणते, अगं बाळा, तुला चक्कर आली होती ना, म्हणून हे सर्व लोक तुझ्याजवळ येऊन उभी राहिले होते तुला मदतीसाठी. तेव्हा ती म्हणते, अगं ताई, इथे अभी होता आता, तेव्हा अभी नाही इथे कुठे, तुला भास झालं असेल असं आता अरुंधती म्हणू लागते. त्यावेळी अनघा म्हणते, नाही अगं, इथे अभीच होता. पण आता अरुंधती म्हणते, नाही, कुणीतरी रिक्षा पाहता का? असं म्हणून अरुंधती आता रिक्षात बसवून लगेच अनघाला घरी घेऊन जायला निघते. दुसरीकडे माया ही आशूच्या ऑफिसमध्ये येते, तेव्हा आशू तिला आल्याबरोबरच विचारतो, काय माझी मनू ठीक आहे ना? तेव्हा तो पार तिच्याजवळ उठून जातो. ते पाहून नितीनला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. माया म्हणते, तुम्ही का उठून आला तिथे, मी आतमध्ये आले असते. त्यावेळी आता माया म्हणते, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे 5 मिनिट. आशू म्हणतो, मला वेळ नाही आहे तुझ्याबरोबर बोलण्यासाठी, आता आपण घरी बोलू शकतो. तेव्हा ती म्हणते, मला पिकनिकबद्दलच बोलायचं आहे. तो म्हणतो, घरी याविषयी बोलणं झालं आहे ना, मग आता का?
तेव्हा माझ्यावर तुमचा विश्वास नाही का की अरुंधतीने जो निर्णय घेतला तो तुम्हाला आवडला नाही आहे, की तिने घेतला म्हणून तुम्ही तो मान्य केला आहे? त्यावेळी आता अशू म्हणतो, माझ्या बायकोने किंवा माझ्या आईने जो काही निर्णय घेतला आहे ना, त्याला मी कधीही असा दुजोरा देत नाही किंवा ते म्हणणं मी मान्य करतोच, कारण त्या दोघी जो निर्णय घेतात ना तो सारासार विचार करून घेतात, पुढच्या गोष्टींचा विचार करतात त्या, आणि म्हणूनच मी त्यांच्या निर्णयाला कधीही असं लगेच नाही म्हणत नाही। म्हणून अरुंधतीने आता जो पिकनिकला जाण्याचा निर्णय घेतला आहे ना, त्याला मी मान्यता देतो आहे। तेव्हा माया रागातच विचारते, म्हणजे अरुंधतीचं तुम्ही ऐकलं म्हणायचं? तेव्हा तो म्हणतो, हो मग तुला काय करायचं आहे? तेव्हा ती म्हणते, प्लीज मला 5 मिनिट बोलायचं आहे। आशू म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही आहे, असं म्हणून तो आता त्याच्या केबिनमध्ये जायला निघतो। त्यावेळी आता ती म्हणते, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे, म्हणजे मी मुद्दामच ही पिकनिक ऑर्गनाईज केली आहे। इकडे अरुंधती ही अनघाला घेऊन आता घरी येते आणि यशला आवाज देऊन म्हणते, अरे मदतीला ये पटकन। अनघा आता बेशुद्ध अशी झालेली पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। अनिरुद्ध तेथे येत विचारतो, अरुंधती अगं काय झालं? अरुंधती झालेला आता सर्व प्रकार सांगू लागते। तेव्हा अनघाला सर्वजण विचारू लागतात की तू कशी आहेस, पण अनघा म्हणते, तिथे अभी होता, ती सारखं अभीचं नाव घेत असते। सर्वजण तिला म्हणत असतात की अभी इथे कसा असेल? कांचन देखील म्हणते, अगं अभी तर आपला तिकडे कॅनडाला गेला आहे ना बाळा, तुला तो कसा दिसेल? तू बरी आहेस ना, ठीक आहेस ना? तरी सकाळी म्हटलं होतं की काहीतरी खाऊन जा, पण ऐकलं नाही तू कामाच्या गडबडीमध्ये। त्यावेळी आता अरुंधती म्हणते, काय करावं कळत नाही। अनिरुद्ध म्हणतो, अगं ही आरामच करत नाही आहे, मी सकाळी म्हटलं होतं तिला की ब्रेकफास्ट करून जा, पण तिने ऐकलंच नाही, नुसती ओढात आणि त्या मुलीच्या जीवाची। त्यावेळी आता अरुंधती म्हणते की डॉक्टरांना अगोदर बोलवा। यश म्हणतो, मी डॉक्टरांना डायरेक्ट आता घरी घेऊनच येतो। तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते आणि अनघाला ईशा आणि अरुंधती या दोघीही मिळून रूममध्ये घेऊन जातात। कांचन म्हणते की उन्हामुळे तिला त्रास झाला असेल, नुसती आपली ओढाताण करत राहायची। अनिरुद्ध म्हणतो, हे बघ आई, मी तुला शेवटचं सांगतोय, आपल्याला अनघाची काळजी घेतली पाहिजे। बरं झालं आपण आता तिथे गर्दी नव्हती म्हणून बचावलो, नाही तर अनघाच्या बाबतीत काही विचित्र प्रकार घडला असता तर काय केलं असतं? अभिला काय उत्तर दिलं असतं आपण? त्यावेळी आता आपण अरुंधतीची अशीच काळजी घेतली नाही, बिचारीची धावपळ व्हायची। आता तिला आपण गमावून बसलो, मला अनघाला गमवायचं नाही आहे, माझ्या अभिचा संसार असा माझ्यासारखा उद्ध्वस्त झालेला मला पाहायचा नाही आहे, त्यामुळे प्लीज आई, मी तिच्या आता आईवडिलांना फोन करतो आणि तिला आराम करण्यासाठी तिकडे घेऊन जा असं म्हणावं। त्यावेळी आता कांचन म्हणते, तुला काही वेळ लागलं आहे का? आपण इथे तिची घेऊ काळजी। पण अनिरुद्ध आता ऐकत नाही, तो म्हणतो, अनघाला आपण जपायला हवं। तेवढ्यातच डॉक्टर देखील तेथे येतात। त्यावेळी डॉक्टर आता लगेच अनघाला चेक करतात। अरुंधती विचारू लागते, काय झालं? डॉक्टर म्हणतात, आता यांना आराम करू देत, आपण खाली जाऊनच बोलूयात। त्यावेळी ईशाला आता एकटीलाच तिथे बसावं लागतं। दुसरीकडे माया म्हणते, काहीही झालं तरी आता मनूला माझ्याबरोबर वेळ घालवता यावा, मला तिच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून मी ही पिकनिक ऑर्गनाईज केली आहे। हा तुमचा संशय बरोबर आहे आणि मी मनूला माझ्या जिंकून दाखवणारच। आई आणि मुलीचं नातं किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला या पिकनिकमध्ये आता पाहायला मिळेल। त्यावेळी आशू म्हणतो, असं होऊ शकत नाही, मी तिला पाठवणार नाही, अरुंधती तुमच्याबरोबर आहेच। त्यावेळी माया म्हणते, काही ना काही कारण काढून आता अरुंधती पिकनिकला येणार नाही ही गोष्ट मला चांगलीच माहीत आहे। त्यावेळी अश्वता विचार करत असतो। दुसरीकडे डॉक्टर म्हणतात की यांची शुगर आणि बी पी लो झाला होता म्हणून हे झाले, आणि यांना सध्या आरामाची खूप गरज आहे, बेड रेस्ट म्हटलं तरी काही हरकत नाही, नाहीतर यांना पुन्हा हॉस्पिटलाइज करावं लागेल। आत्ता मी ज्या औषधं लिहून दिली आहेत ना, ती औषधं तुम्ही घ्या अगोदर आणि त्यांना द्या। त्यावेळी आता यश ठीक आहे असं म्हणतो। डॉक्टर आता तेथून गेल्यानंतर अरुंधतीला खूप टेन्शन येतं। तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, आई मी काय म्हणतोय ऐकलं ना तू? अनघाला खूप टेन्शन असतं, कामाचा लोड असतो, प्रेशर असतं, त्यामुळे तिला हे असं काही झालं आहे। अगं आपण तिची काळजी घ्यायला हवी, ती अरुंधती म्हणते। अनिरुद्ध बरोबर बोलतायत। अनिरुद्ध म्हणतो की आपण तिला जपायला हवा आई, आराम द्यायला हवा। कांचन म्हणते, मला कळतं आहे ग अरुंधती सर्व काही, पण मी काय करू, वयोमानाने हाडं ठेसोळ झाली आहे, घरात काम करायला तरी कोण आहे? अगं ती संजना नेलपेंट खराब होईल म्हणून स्वयंपाकाला हात लावत नाही की भांड्याला हात लावत नाही, आणि ईशा तर हवेतच उडतीये।
आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनघा म्हणते की अभि आलाय पुन्हा इंडियामध्ये, तेव्हा आता कुणालाच तिच्यावर विश्वास बसत नाही. दुसरीकडे आता मनू अरुंधतीला कॉल करते की लवकर ये, तेव्हा अरुंधती हो असं म्हणते तर कांचन डोळे वटारूनच कडे पाहू लागते. दुसरीकडे मनू ही सुलेखाताईंना म्हणते की आई येणार आहे, आम्ही दोघीही पिकनिकला जाणार आहोत, पण ती अजूनही आलेली नसते म्हणून आशूला टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.